विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये प्रसिद्धीपत्रक काय आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रिंट काढून घ्यायची आहे निकालाची नेमकं काय बातमी सांगते बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस या परीक्षेचे ऑनलाईन परि पद्धतीने दिनांक बावीस ते तीन मार्चपर्यंत या कालावधीत आयोजन करण्यात आले होते सदरच्या परीक्षेचा निकाल चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला व गुण यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेली आहे सदर परीक्षेस गुणपत्रक डाउनलोड करण्यासाठी वेब लिंकसुद्धा दिलेली आहे सदर वेबलिंग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे उमेदवाराने त्यांचे गुणपत्रक वीस चार दोन हजार तेवीसपर्यंत काढून टाकायचे मित्रांनो किती वीस चार म्हणजे वीस एप्रिलपर्यंत तुमचं गुणपत्रक तुम्हाला काढून ठेवायचं आहे सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत गडबड करू नका तुम्हाला मार्क माहीत आहेत दोन तीन दिवसांनीही काढलं तर चालतं पण वीस तारखेच्या अगोदर काढायचं आहे आणि वीस तारखेच्या अगोदर काढून काय करायचं ते पण सांगितलेलं आहे त्यानंतर काय म्हटलंय बघा वीस चार दोन हजार तेवीस रोजी सदरची लिंक बंद करण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वीस चारपर्यंत आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचे निकालाची प्रत काढून घ्यायचे प्रिंट मारून ठेवायचे स्क्रीनशॉट सेव्ह करायचा आहे ईमेल आय डी लाटी करून ठेवा कारण हे परिपत्रक संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जपून ठेवावे लागणार आहे तुम्ही जर प्रमाणपत्र हरवलं फाटलं सापडना झालं आहे असं म्हणून चालणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं तसंच झालं आहे प्रमाणपत्र हरवलं हॉल तिकीटचं नाही असे बरेच प्रॉब्लेम आहेत अजिबात चालणार नाहीत मित्रांनो कारण आपल्यालाही भरती प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचं काम करणार आहे प्रमाणपत्र त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ऐंशी असू द्या सत्तर असू द्या पन्नास असू द्या शंभर असू द्या एकशे वीस असू द्या या दीडशे असू द्या कितीही मार्क असले तरी आपल्याला ते प्रमाणपत्र काढून ठेवायचं आहे तर तसेच न विद्यार्थी मित्रांनो टी ई टी परीक्षेची नवीन बॅच चालू झालेली आहे आपली टी ई टीच्या बॅचला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या संपर्क क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करून बॅचविषयी विषयी माहिती मिळवायची आहे टी ई टी प्लस टेट एक्झामची सुद्धा तयारी करून घेतो आहोत येत्या वर्षामध्ये अजून एकदा टेट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला आतापासून लागलात तरच येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या गुणांनी पास होणार आहात गृह अकडेमी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर गृह अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये